नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर आता पाहूयात नगर शहरातील महत्त्वाचे अपडेट। परशाखुंड येथील हलवाई गल्लीत ड्रेनेज लाईनच्या समस्यांनी नागरिक त्रस्त, मनपा आयुक्तांना जागे करण्यासाठी आंदोलन करणार, काँग्रेसचे जरीवाला यांचा इशारा। प्रभाग क्रमांक 11 मधील हलवाई गल्ली व हरबा गल्ली येथे ड्रेनेज लाईनच्या समस्यांनी प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत। ड्रेनेजचे सांडपाणी ही रस्त्यावर वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय। मनपा प्रशासनाला वारंवार सदर प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले, परंतु प्रशासनाने कोणतेही दखल घेतली नाही। मनपा प्रशासनाचा निषेध यावेळी स्थानिक नागरिकांनी नोंदवला। याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, कपिल हरबा, शकील शेख, संतोष मुथ्था, हाजी जावेद कुरेशी, विकास मुथ्था, दत्ता हरबा, प्रवीण हरबा, योगेश हरबा, रफीक शेख, नारायण हरबा, विश्वनाथ सोमा, करण हरबा, अर्श शेख आदी परिसरातील स्थानिक महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये जुना कापड बाजार येथे हलवाई गल्ली आणि हरबा गल्ली येथे ड्रेनेजचे अक्षरशः पूर्ण पाईपलाईन तुटून टाकलेले तुटलेल्या अवस्थेत झालेले आहे। त्याची पूर्ण इकडे तुम्ही बघा, इकडे खाली पण त्याच्या हे अशी अवस्था झालेली आहे। त्याची पूर्ण पाणी पण बाहेर वाहून आले, लोकांच्या घराच्या पिण्याच्या पाणीमध्ये, बोरिंगमध्ये त्याचे पाणी बाजारून ते पाणी घरात येते। त्यांना लोकांचे बाळं, लोकांचे बाळं, लोकांना नागरिक याच्या ह्या पाणीमुळे आजारी पडतंय। मी मागील 7-8 महिन्यापूर्वी आम्ही आयुक्त साहेबांना, निंबाडकर साहेबांना याची कल्पना दिली होती। त्यांनी संबंधित येऊन रिपोर्ट बनवली, आम्ही रिपोर्ट पाठवून दिले, म्हणून त्याच्यानंतर काही याची उपाययोजना काही केली नाही। तरी आता याची एवढी भयंकर परिस्थिती झालेली आहे साहेब, आम्ही आयुक्त साहेबांना व सगळ्यांना विनंती करतो की तातडीने याच्यावर उपाययोजना करून याची कारवाई करूया। जर याच्यावर या 2 दिवसात याच्यावर कारवाई काही उपाययोजना झाली नाही तर आम्ही सर्व स्थानिक नागरिकांशी आयुक्ताच्या दालनावर उपोषणावर बसू। धन्यवाद। वॉट क्रमांक 11 में यह हाल है आज कि कोई आके रहने को तैयार नहीं। इधर लोग जा रहे हैं गली छोड़ के, लिटरली गली छोड़ के जा रहे हुए। यह पूरा चेंबर की हालत ऐसी हो गई हुई है कि सारे पानी भरा रहा हुआ है। इसके पहले भी प्रशासन के लोग आए, देखे, बोले, देखते करते कराते लिख के लगाते, कोई चले गए। इसके बाद कोई पॉजिटिव रिजल्ट नहीं दे रहे। आप आओ इधर आके एक बार हमारी हालत देखो, फिर बात करो। लगता ही नहीं कि हम अहमदनगर में रह रहे, लगता कोई खेड़े में रह रहे, खेड़ा। मी प्रभाग क्रमांक 11 मधून सामान्य नागरिक बोलत आहे। गेल्या 2 वर्षापासून आमच्या हलवाई गल्ली या परिसरात तुम्ही बघताय, गेल्या 2 वर्षापासून गल्लीची अशी अवस्था आहे। अक्षरशः क्रिस्टूचं काम झाल्यापासून पूर्ण गल्लीची ना प्रशासनाने वाट लावून टाकली। ड्रेनेजचं पाणी, नालीचं पाणी, चेंबरचं पाणी, आता तुम्ही बघताय पूर्ण चेंबर पूर्ण भरलेली, पूर्ण अक्षरशः चेंबरचं पाणी आमच्या बोरिंगमध्ये, प्यायच्या नळाच्या कनेक्शनमध्ये, आणि त्याचा परिणाम आमच्या घरातले सगळे लहान मुलं आजारी पडत आहे। गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया यासारखे रोग अक्षरशः म्हणजे खूप प्रमाणात एकदम गल्लीची पूर्ण वाट लावून टाकली प्रशासनाने। गेल्या 2 वर्षापासून त्यांना आम्ही वारंवार निवेदन देतोय की या गल्लीचं पूर्ण व्यवस्थित काम आम्हाला करून द्या, पण अजून 2 वर्षापासून प्रशासनानं आम्हाला नुसतं काम चालू आहे, तुमचं निवेदन काढलंय, करून चालू आहे। तुम्ही रोडची बी परिस्थिती बघताय, हे बघा, तुम्हाला मी रोडची बी परिस्थिती दाखवतो। अक्षरशः रोड गेले 2 ते 3 वर्षापासून हे खंदून ठेवलं, आम्हाला कळतच नाही। आम्ही नगरमध्ये आहे, ग्रामपंचायत आम्हाला पालिकेचे कोणते मेंबर नाही। आम्हाला प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर येऊन आम्हाला आहे ना पूर्ण गल्ली खंदून पूर्ण नवीन ड्रेनेज पाईप लाईन टाकून आम्हाला पूर्ण आमचं त्रास मोकळं करून द्यावा अशी प्रशासनाला मी विनंती करते। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।